नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग दोन आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार सोळाच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत जे की मित्रांनो परिपूर्ण तुमच्या टीचर्स पॅटर्न आधारित आहेत आणि जो टीचर्सनं दिलेला अभ्यासक्रम आहे मित्रांनो त्या अनुसार आपण सर्व काही तुमचा अभ्यासक्रम आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत त्यामुळे जर तुम्ही या मागील लिडोचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेथून ते, ते देखील लिडो पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न कवर केलेले आहेत जे तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे तसं मित्रांनो आपण जे काही समाज कल्याण विभागाचे आपल्याकडे उपलब्ध प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील जे आपण क्वेश्चन देखील मागे लिडोमध्ये आपण पाहिलेले आहे जर तुम्हाला मागील वर्षा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावायचा असेल तर तुम्ही ते देखील पाहू शकता परंतु मित्रांनो जी सध्याची समाजकारण विभागाची भरती चालू आहे ती परिपूर्ण लेटेस्ट चाहे, आहे आणि मित्रांनो टी सी एस ऑनलाईन एक्झाम आहे यापूर्वीच्या ऑनलाईन एक्झाम नव्हत्या फक्त ऑफलाईन एक्झाम असल्यामुळे त्यावेळेस जेवढे काही क्वेश्चन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण मागील कव्हर केलेले आहेत आणि आपला प्रत्येक व्हिडिओ हा येणाऱ्या तुमच्या प्रत्येक सरस्वसाठी महत्त्वाचा आहे त्यासोबतच समाज कल्याण सिरीज मध्ये आपण जेवढे काही प्रश्न कव्हर करणार आहोत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत कारण का अभ्यासक्रम कम्प्लीट असल्यामुळे तुमचा अभ्यासक्रम याद्वारे देखील बराच कव्हर होणारा असेल तर आपण पाहूया आपण आजच्या भाग दोनमधील मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामध्ये आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना कधी झाली तर जे बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट आहे याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे बत्तीस साली एकोणीसशे बत्तीस साली जे आहे बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटच्या थोडक्यामध्ये स्थापना झालेली आहे ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आपला पुणे येथे समाज कल्याण संचालनाची स्थापना कधी झाली पुणे या ठिकाणी समाज कल्याण संचालनाची स्थापना म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे सत्तावन्न साली एकोणीसशे सत्तावन्न साली जे आहे पुणे या ठिकाणी समाज कल्याण संचालनाची स्थापना झाली आणि हे अतिशय बेसिक क्वेश्चन्स आहेत समाज कल्याण विभागासंदर्भाचे इन केस जर विचारली गेली तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण का समाज कल्याण विभागाची स्थापना ही खूप किचकट आहे ती डायरेक्टली इतर विभागासारखी झालेली नाही तर समाजकरण हा जो विभाग आहे तो अनेक विभागांना एकत्रित करून जे आहे सर्वप्रथम तो स्थापन करण्यात आलेला होता त्यानंतर जे आहे या सर्व विभाग ज्यामध्ये तुम्ही हे बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट आणि मायनॉरिटी डिपार्टमेंट्स हे जे होते त्यांना एकत्रित करून संचालन स्थापना करण्यात आलेली होती समाज कल्याण संचालनाची पण त्यानंतर कालांतराने पुढे अनेक फुटाफुटी झाल्या वेगवेगळे डिपार्टमेंट जे की स्वातंत्र्य करण्यात आलेलं आहे जे की आपण पुढील प्रश्नात पाहणार आहोत त्यानंतर ते प्रश्न क्रमांक तीन असा आहे समाज कल्याणमधून आदिवासी विभाग कधी स्वातंत्र्य झाला जसं की मी तुम्हाला रिसेंटली आता सांगितलेलं आहे की समाज कल्याण विभाग हा अनेक विभागाचा जे की एक केंद्रबिंदू होता पण कालांतराने जे आहे सर्व काही विभाग स्वातंत्र्य होऊन त्यांना स्वातंत्र्य जे आहे स्थान देण्यात आलेलं आहे त्यापैकी आदिवासी विभाग देखील एक आहे तर समाज कल्याणमधून आदिवासी विभाग कधी स्वतंत्र झाला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे ब्याऐंशी साली जे आहे समाजकल्याणमधून आदिवासी विभाग हा स्वातंत्र्य विभाग झाला त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे राफेल नदाला हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की टेनिस या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टेजस पॅटर्न आधारित सर्व काही मित्र शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्यामध्ये मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज व आपले मित्रांनो ई जे की इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टी सीसच्या महत्वाचे प्रश्न जे की टी सी एसने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबत प्रश्न दोनशे तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणत्याही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्र सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येते मिळून जाणार असेल जर जा मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थोडशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काय स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व चांगल्या आणि उत्तम ला मित्रांनो लागू शकता आणि मित्रांनो हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेचच्या लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्यायची चांगल्या उत्तम तऱ्याला आजो क्षणापासून लागू शकता मित्रांनो तुम्ही जर आपलं ए टू जेड टीचर्स पॅटर्न आधारित समाज कल्याण व्यवहारासाठी स्टडी मटेरियल जर घेतला तर मित्रांनो तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही महागडे दोन हजार तीन हजार लावून कोचिंग लावण्याची गरज नाही सर्व काही तुमचं स्पेशल क्रॅश कोर्स मित्रांनो फक्त तीनशे रुपये मध्ये कव्हर होणार असेल त्यामुळे हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची लिंक आहे त्यावर क्लिक करून अगदी पाच मिनिटांमध्ये सर्व काही क्रॅश कोर्स तुम्ही घेऊ शकता त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे आ, हान कांग यांना दोन हजार चोवीसचा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की साहित्य नोबेल पुरस्कार जो आहे जो की हान कांग यांना दोन हजार चोवीसचा जो की नोबेल पुरस्कार झालेला आहे साहित्य नोबल पुरस्कार आहे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होईल हा एक चालू घडामोडी आधारित तुम्हाला प्रश्न आहे त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक सहा आपला सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर रिझर्व्ह बँकेचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की यापैकी नाही तर सध्याचे जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल आहे जे की हे तिन्ही पण ऑप्शन नाहीत परंतु त्यांचं नाव आहे डी शशिकांत डी शशिकांत हे सध्याचे जे की रिझर्व्ह बँक गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सात आपला मिथून चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे त्याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड चौपन्नवा चौपन्नवा मिथून दादांना जे की दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आपला इराणी चषक दोन हजार चोवीस ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मुंबई संघाने जे आहे इराणी चषक दोन हजार चोवीस ही क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा देखील खूप महत्वाचा विषय आहे कारण का तुम्हाला चालू घडामोडीवर आधारित देखील परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न विचारले जातील त्यामुळे जर आपले तुम्ही टेस्ट सिरीजचा व्यवस्थित सराव केलात आणि नोटचं वाचन केला तर तुम्हाला हे सर्व काही टॉपिक्स कव्हर होऊन जाणारे असतील त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक नऊ असा आहे तुम पुढील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे स्तरावर कोणते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब चिल्का जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे जे की सर्वात मोठं चिल्का सरोवर आहे ज्यामध्ये काय आहे तर खाऱ्या पाण्यासाठी खाऱ्या पाण्याच्या स्तरावर आहे चिल्कामध्ये त्यानंतर हा प्रश्न क्रमांक आपला दहावा महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की रतन टाटा यांचं जे नाव आहे महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला जे आहे जे की रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आणि हा एक सर्वात आयएमपी आणि लेटेस्ट प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा एक महत्वपूर्ण क्रमांक अकरा आपला खालीलपैकी कोणते वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क सहारा वाळवंट सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक बारावा असा आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय तर स्वामी रामानंद तीर्थ यांचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे जे आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आहे त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा असा आहे कायमधारा पद्धती कोणी सुरू केली तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जे आहे जे की कायमधारा पद्धत सुरू केली त्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न असा आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गट विकास अधिकारी हा जो आहे पंचायत समितीचा सचिव असतो त्यानंतर सहा पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही तर पूर्ववाहिनी नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मही नदी ग, जी आहे जी की पूर्ववाहिनी नाही ऑप्शन नंबर अ या ठिकाणाचं उत्तर होईल तर बाकी गोदावरी कृष्णा आणि कावेरी हे सर्व जे आहेत पूर्ववाहिनी नदी आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सोळावा आपला राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की स्पेन या देशाचा खेळाडू आहे ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग दोनमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहे जे की टी सी एसच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि हे चालू घडामोडी व सामान्यांमधले सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत अशा प्रकारे तुम्हा तुम्हाला जर व्हिडिओ रेग्युलरली पाहायचे असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कुणी विद्यार्थी मित्रांना या समाज कल्याण परीक्षेमध्ये चांगलं यशस्वी व्हायचं आहे निकाल त्यांना आणायचा आहे त्यांनी आपलं स्टडी मटेरियल मात्र नक्की मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परचेस लिंक दिलेली आहे किंवा आपले सेलर जे आहेत त्यांच्याशी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवू शकता आणि लगेचच्या लगेच तुम्हाला इन्स्टंटमध्ये मिळणार असेल शंभर टक्के तुमची त्याद्वारे तयारी होऊन जाणारी असेल ज्यांनी ज्यांनी मिळवले आहे त्यांना चांगली तयारी करावी आणि ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या कोर्सच्या लिंकवर क्लिक करून सर्व काही मिळून घेऊ शकता अशा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका व्हिडिओ वेडोन्समध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम